मित्रांनो, आज आपण बघत आहोत कित्तूरचा किल्ला. कित्तूर हे आलं बेळगाव, म्हणजेच कर्नाटकमधील बेळगाव येथे कित्तूर आला. राणी चेन्नम्मा यांच्या शौर्याने गाजलेला कित्तूरचा किल्ला आहे. कित्तूरचा किल्ला हा बांधला गेला सरदेसाई अलप्पा गौडा यांनी. साधारण तो किल्ला बांधण्याचा जो काळ होता ते 1650 ते 1681 असा होता. अठराशे 24 युद्धात राणी चेन्नम्मांनी फार मोठा पराक्रम इंग्रजांविरुद्ध केला. किल्ल्यात शिरताच तुम्हाला हनुमानाचे मंदिर लागते. हा किल्ला साधारण बेळगावपासून 52 किलोमीटर अंतरावरती आहे आणि धारवाडपासून 32 किलोमीटर अंतरावरती आहे. हा किल्ला तसा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ला अतिशय सुंदर असा मेंटेन केलेला आहे. किल्ल्यामध्ये शिरताच तुम्हाला हनुमानाचे मंदिर लागते. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किल्ल्याच्या भव्यतेची जाणीव होते. किल्ल्याच्या आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अवशेष दिसतात. राजवाडाही अतिशय सुंदर आहे, परंतु ते जे अवशेषच आहेत, आता समोर बघताय तो राजवाड्याचा काही भाग आहे. किल्ल्यामध्ये तसं म्हटलं तर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसुद्धा आहेत, गुप्त मार्गसुद्धा आहेत, वेगवेगळे अवशेष तिथे आहेत आणि त्याप्रमाणे तिथे त्यांनी पाट्या पण लावलेल्या आहेत. किल्ल्यात शिरताना एक मात्र जाणीव होते की असे अवशेष जे आहेत ते आपल्याला जपून ठेवायला पाहिजेत. अतिशय सुंदर असा जो किल्ला आहे त्यात त्यांनी बागासुद्धा केलेल्या आहेत, म्हणजे त्याला अजून किल्ला बघताना आपणास आनंद होतो. आता तुम्ही बघताय की त्या काळी पाणी साचून ठेवण्याची व्यवस्था केलेली होती. असे खूपसे अवशेष तिथे आहेत. किल्ला तसा बघायला खूप मोठा आहे. ही बघताय ती तुम्ही एक विहीर आहे. आता मात्र ती कोरडी आहे, त्यात काहीही पाणी नाही आहे. असे आपले खूपसे अवशेष अख्ख्या भारतात आहेत. जेवढे शक्य होईल तेवढे आपण बघायला पाहिजे. समोर बघताय ते किल्ल्याचे बुरुज आहेत. तेही किती प्रचंड आकाराचे आहेत बघा. म्हणजेच त्या काळात त्या किल्ल्याचे किती महत्त्व होते हे आपल्या त्याच्या बांधकामावरूनच समजते. तिथे तुम्ही गेल्यावरती राणी चेन्नम्मा यांच्या नावाने मेमोरियल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवावे आणि माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करावे. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.